मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांस मोठा आर्थिक लाभ. वित्त विभागाकडून निर्गमित झाला शासन निर्णय दिनांक 23/1/2023 ला. तो कशाबद्दलचा आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दिनांक 1/1/2023 ते दिनांक 31/12/2023 या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्ट येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिट करता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे. मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी दिनांक 1/1/2023 पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्ट येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 परिच्छेद 8.4 नुसार बचत निधीमधील शिल्लक रकमावर दर साल व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीमधील संचित रकमावर दिनांक 1/1/2023 पासून दर साल दर सेकडा 7.1% दराने व्याज आकारण्यात आलेले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 विमा निधीमधील सविस्तर रकमावर दर साल दर शेकडा 4% दराने कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमावर व्याजाची आकारणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणामुळे दिनांक 1/1/2023 ते 31/12/2023 या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या ₹60 प्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्यांच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह एकूण देय होणारी रक्कम दर्शविणारा तक्ता शासन निर्णयामध्ये दर्शविलेला आहे. आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक 23/1/2023 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.